तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा करा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे या व्हिडिओतील प्रत्येक प्रश्न हा जो आहे हा दोन हजार एकोणवीसला विचारलेल्या परीक्षेतील आहे तर पहा भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे पहा कमलप्रीत पर्याय चार आपलं योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे डॅश या डोंगर रांगांमुळे तापी पूर्ण खोरे हे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे पहा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे नदी प्रणालीवर हा महत्वाचा प्रश्न आहे पहा नदी प्रणालीवरील आधारित प्रश्न आहे तर पहा खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांमुळे तापी पूर्ण खोरे जे आहे हे गोदावरीपासून वेगळे झालेले आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अजिंठा व सातमाळा या ज्या रांग आहेत किंवा डोंगर रांग आहेत या डोंगर रांगांमुळे तापी पूर्णा खोरं जे आहे हे गोदावरी खोऱ्यापासून अलग झालेलं आहे म्हणजेच वेगळं झालेलं आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे फिल्म आणि दूर दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र केंद्र राज्यात डॅश या ठिकाणी आहे पहा मित्रांनो प्रश्न आहे फिल्म अँड दूरचित्रवाणी फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र जे आहे हे महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक तर पुणे या ठिकाणी आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो हो? मित्रांनो प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे पहा प्रत्येक जेवढे काही आपल्या राज्यातील महत्वाचे किल्ले आहेत आणि ते कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात पहा त्यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास आपण साठ ते सत्तर किंवा ऐंशी असे किल्ले आहेत की त्यांचे आपण डिस्ट्रिक्ट सांगितलेले आहेत तर अजिंक्यतारा हा जो प्रसिद्ध किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक कर चार तर सातारा या जिल्ह्यामध्ये येतो पहा अजिंक्यतारा पर्याय चार योग्य उत्तर आहे या ठिकाणी मित्रांनो मुरुड आणि वेंगुर्ले हे जे आहेत ना लक्षात ठेवा हे दोन जिल्हे नाहीत लक्षात ठेवा तरीही आपल्याला ऑप्शनमध्ये दिले आहेत पहा हे जिल्हे नाहीत यामध्ये पुणे आणि सातारा हे दोनच डिस्ट्रिक्ट दिले आहेत आणि वेंगुर्ले आणि मुरुड हे जे आहेत पहा हे दोन शहरं आहेत आणि अजिंक्य तारा हा जो आहे हा साताऱ्यामध्ये येतो पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे पहा शब्दसमूहाबद्दल शब्द आपल्याला शब्दसमूह शब्द काय दिलेला आहे पहा सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन त्याला काय म्हटले जाते शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर तर त्याला सामंतशाही असं म्हटलं जातं लक्षात ठेवा सामंतशाही म्हणजे काय सरदार आणि जमीनदार यांचं वर्चस्व असणारं जे शासन असतं त्याला सामंतशाही म्हणतात पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आहे साहित्य शास्त्र कला समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त डॅश इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा तर साहित्य शास्त्र कला समाजसेवा अशा काही क्षेत्र आहेत की या क्षेत्रांमधून जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त किती तज्ञ लोकसदस्य आहेत हे राष्ट्रपती राज्यसभेवर त्यांची नियुक्ती करू शकतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर जास्तीत जास्त बारा सदस्य लक्षात ठेवायचे बारा सदस्य हे जे आहेत हे राज्यसभेवरती नियुक्ती करू शकतो त्यांची तर राष्ट्रपती पर्याय दोन आपलं योग्य उत्तर आहे बारा सदस्य प्रश्न सातवा आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी आपला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा दोन हजार एकवीस मधील प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा समजून घ्या तर कोरोनाची ज्यावेळी दुसरी लाट झाली तर त्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी म्हणजे कधी तर दोन हजार एकवीसला आपला विदेश दौरा जो आहे हा, हा कोणत्या देशाचा केला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर अमेरिका म्हणजेच पहा यू ए या देशाचा अमेरिका विदेश दौरा जो आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पर्याय तीन आपले योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न आठवा आहे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत पहा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अजित पवार हे जे आहेत पहा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि अजित पवार हे जे आहेत पहा मित्रांनो सध्याचे आपले उपमुख्यमंत्री देखील आहेत पहा उपमुख्यमंत्री मंत्री सध्याचे अजित पवार आहेत आणि अजित पवार हेच कबड्डी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न नववा आहे हुकुमी एक्का या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होतो पहा आपण एखाद्याला म्हणतो पहा हा माझा हुकुमचा एक्का आहे तर त्याचा नेमका अर्थ काय होतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर खात्री लायक साधन त्याला आपण म्हणतो पहा हुकूम यक्का हुकुमाचा किंवा हुकुमी माझा हुकुमी सिक्का पहा हुकुमचा जो आहे याला म्हणतात खात्रीशीर साधन असणे पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा आहे संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री डॅश यांच्या मुत्सद्देगिरीमुळे व कनखर नेतृत्वाचं आपल्याला दर्शन घडतं पहा म्हणजे खालीलपैकी असे कोणते गृहमंत्री ठरलेले आहेत की त्यांनी भारतामध्ये जे संस्थान आहेत त्यांना विलीन करण्याचं काम महत्वाचं केलं होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सरदार वल्लभभाई पटेल योग्य उत्तर आहे आपलं पहा सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न अकरावा आहे भारतीय घटनेचे खालीलपैकी कितव्या कलम घटना दुरुस्ती संबंधित आहे पहा भारतीय राज्य घटनेचं खालीलपैकी कोणतं कलम आहे ते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर तीनशे अडुसष्ट कलम लक्षात ठेवायचे कलम तीनशे अडुसष्ट हे जे आहे तर हे घटनादृष्टीशी निगडित कलम आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न बारावा आहे जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा जपान हा जो देश आहे याचे नवीन पंतप्रधान कोण आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन फुमो किशिदा हे जे आहेत पहा हे जपान या देशाचे नवीन पंतप्रधान ठरलेले आहेत पर्याय तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगाला काय म्हटले जाते पहा मित्रांनो जे आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये लहान 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 गुठळ्या निर्माण होत असतात तर तो आजार कोणता आहे याचं उत्तर आहे पहा थ्रोंबोसिस लक्षात ठेवायचं थ्रोम्बोसिस हा जो आजार आहे या आजारामध्ये काय होतं जेवढ्या काही आपल्या रक्तवाहिन्या आहेत पहा रक्तवाहिन्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या तयार होत असतात पहा म्हणजे लहान लहान गाठी तयार होतात तो आजार जो आहे तो थ्रोम्बोसिस असा आजार आहे पहा पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न चौदावा आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत पहा सर्वोच्च न्यायालय त्यातील जे न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाकडे असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर राष्ट्रपतींकडे अधिकार आहेत जे की सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत पहा सर्वोच्च न्यायालय याच्यातील जे न्यायाधीश आहेत त्यांच्या नियुक्त्या किंवा नेमणुका करण्याचे अधिकार जे आहेत हे राष्ट्रपतीला असतात राष्ट्रपती हा जो आहे पहा देशाचा प्रथम नागरिक असतो पहा कोण प्रथम नागरिक हा जो आहे हा राष्ट्रपती असतो आणि भारतात आपल्या तीनही दल लक्षात घ्यायचे तीनही दलाचे जे सरसेनापती आहेत तीनही दल त्याचे सरसेनापती देखील प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती असतात पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात पहा तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तांबा हा जो धातू आहे याचे साठी आढळतात पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे रोगनिदान करण्यासाठी किंवा करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा देण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न आरोग्य विभागाला सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्न जो आहे हा इम्पॉर्टंट आहे पहा रोगाचं निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी केली जाते तर ती तपासणीला कोणती संज्ञा आहे म्हणजे तिला काय नाव आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं पर्याय दोन आपलं योग्य उत्तर आहे पहा बायोप्सी म्हणजे काय तर रोगाचं निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा एक तुकडा काढून घेतला जातो तपासणीकरिता आणि ही तपासणी जी आहे याला शब्द आहे पहा बायोप्सी पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे काम करण्याची इच्छा असणे क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजेच डॅश या प्रकारची बेरोजगारी असते पहा मित्रांनो प्रश्न अर्थशास्त्रावर एक वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा अर्थशास्त्रावर आधारित प्रश्न आहे प्रश्न पहा काम करण्याची इच्छा असणे क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे अशी जी बेरोजगारी आहे याला काय नाव आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर त्याला खुली बेरोजगारी असं म्हटलं जातं पहा पर्याय चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच त्याला मोडकसागर म्हणतो पहा ही जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे हा प्रश्न दोन जिल्ह्यांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा मुंबई शहराला पाणी पुरवठे करणारे तानसा व वैतरणा ही जी दोन जलाशय आहेत त्यालाच मोडकसागर देखील असं म्हटलं जातं तर हे को दोन जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत पहा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा दोन जलाशय ठाण्यामध्ये येतात पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर शेकरू हा जो प्राणी आहे हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर असणार आहे शेकडू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रश्न वीस आहे जावा आणि सी प्लस प्लस ही खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे जावा आणि सी प्लस प्लस हे जे दोन आहेत हे कशाची उदाहरणं आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर संगणक संगणक भाषा आहेत म्हणजेच त्याला आपण पहा म्हणतो कम्प्युटर लँग्वेज लक्षात आहे कम्प्युटर लँग्वेज किंवा प्रोग्रॅमिंग लँग्वेज जे आहे ते आहे जावा आणि सी प्लस प्लस पर्याय तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारत देशात डॅश या राज्यामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पन्न निघतं पहा तांदळाचं सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये निघतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल हे जे राज्य आहे यामध्ये सर्वात जास्त तांदूळ जो आहे याचं उत्पादन घेतलं जातं लक्षात आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालची राजधानी आहे पहा कोलकाता पश्चिम बंगालची आहे हरियाणाची राजधानी आहे पहा चंदीगड हरियाणाची राजधानी चंदीगड पंजाबची राजधानी देखील आहे पहा चंदीगड या ठिकाणी महत्वाचा प्रश्न होऊ शकतो हा देखील आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे पहा लखनौ लखनऊ तर या ठिकाणी आपल्याला चारही राज्य आणि राजधानी महत्वाच्या आहेत पर्यायी चार, पर चार कोलकाता योग्य उत्तर पश्चिम बंगाल अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे कोरोना प्रतिबंधक लस म्हणून सध्या भारतात कोणकोणती कौन लस दिली जाते पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे करंट अफेअर्सवरील प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे हा जो प्रश्न आहे हा कोरोनावर आधारित प्रश्न आहे तर कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिली जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व पहा वरील सर्व म्हणजे कोणती स्पुटनिक फाईव्ह कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या तीनही ज्या लस आहेत लक्षात ठेवायचे कोरोना प्रतिबंधक लस आहेत कोरोना प्रतिबंधक लशी आहेत या तिन्ही स्पुटनिक किंवा स्पुटनिक फाईव्ह कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पर्याय चार योग्य उत्तर आहे वरील सर्व प्रश्न तेवीस आहे आय पी एल आय पी एल दोन हजार एकवीस या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कारण दोन हजार एकवीसला कोरोनाचं संकट असल्यामुळे जे आय पी एल आहे पहा आय पी एल दोन हजार एकवीस आय पी एल दोन हजार एकवीसचं सीझन तर हे जे आहे पहा हे दोन टप्प्यात घेतलं गेलं होतं तर त्यातील दुसऱ्या टप्प्यातील जे सामने आहेत ते खालीलपैकी कोणत्याच ठिकाणी झालेले नाहीत असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय तीन कतारमध्ये झालेले नव्हते यामध्ये पहा शारजहा दुबई आणि अबिदा अबुधाबी या तीनही ठिकाणी झालेले होते पहा दोन हजार एकवीसमधील मधील आय पी एलचे उर्वरित सामने कतारमध्ये नव्हते पर्याय तीन उत्तर आहे प्रश्न चोवीस आहे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेश करणारी डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो यावर महत्वाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात हा नेहमी प्रश्न विचारला जातो आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर तापी नदी लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावते आणि महाराष्ट्रात प्रवेश करून तापी नदी जी आहे ही पहा तापी नदी प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे महाराष्ट्रातील पर्याय दोन तापी नदी प्रश्न पंचवीस आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल पहा भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप व्यक्त करण्यासाठी कोणता शब्द आपल्याला महत्वाचा असेल याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर विकसनशील हा जो शब्द आहे हा या ठिकाणी योग्य ठरणार आहे कारण का पहा तर भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप दाखवायचं असेल तर विकसनशील हा शब्द महत्वाचा आहे पर्याय एक उत्तर आहे प्रश्न सव्वीस आहे जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली होती पहा जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी झालेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर देशात असून सिम लिमा हे जे आहे या शहरामध्ये झाले आहे पहा पेरू शहर देश आणि लिमा शहर पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आशितोष कुंभकोणी हे जे आहेत पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ते आहेत महाधिवक्ते आहेत कोण आशितोष कुंभकोणी पर्याय चार उत्तर आहे प्रश्न अठ्ठावीस आहे यकृत हा असा अवयव शरीरातील डॅश भागाशी संबंधित आहे किंवा यकृत हा जो अवयव आहे हा शरीरातील कोणत्या घटकाशी संबंधित येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर पचन संस्थेशी संबंधित आहे पहा यकृत मित्रांनो प्रश्न हा देखील आहे हा महत्वाचा प्रश्न आहे हा दोन वर्ष प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे आरोग्य आरोग्य विभागासाठी त्यामुळे पर्याय दोन पचन संस्थेशी संबंधित आहे यकृत प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे ठक्कर बाप्पा यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर आदिवासी कल्याणासंबंधित जे ठक्कर बाप्पा आहेत पहा ठक्कर बाप्पा यांनी मित्रांनो महत्वाचं कार्य केलेलं आहे कशामध्ये आदिवासी कल्याण विकासात पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस आहे जालियनवाला बाग अमृतसर या ठिकाणी निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं हा प्रश्न देखील महत्वाचा प्रश्न आहे पहा तेरा एप्रिल तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस या दिवशी जालेनवाला बाग हत्याकांड झालेला होता तो जो आहे अमृतसर या ठिकाणी झालेला होता त्या ठिकाणी पहा लोकांवरती गोळीबार करण्यात आला होता तर ते कोणत्या अधिकाऱ्याने केलेला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक तर जनरल डायर हा जो अधिकारी आहे या अधिकाऱ्याने पहा तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल एकोणीसशे या वर्षी लक्षात ठेवायचे जालिनवाला बाग हत्याकांड घडवून आणला होता जनरल डायरने पर्याय एक योग्य उत्तर आहे तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे मित्रांनो या व्हिडिओतील प्रत्येक प्रश्न पहा दोन हजार एकोणवीसच्या पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे ही जी प्रश्न हा जो व्हिडिओ आहे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरणार आहे महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाकडे आहे उत्तर येत असेल ते तीन ते पाच सेकंदमध्ये कमेंट करून उत्तर द्या म्हणजे एक प्रकारे आपला रिव्हिजन देखील होईल याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर राज्य शासनाकडे अधिकार असतात महानगरपालिकाचा जो आयुक्त आहे त्याला कधीही परत बोलाविण्याचे पर्याय चार राज्य शासन योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आहे औरंगाबाद हे शहर डॅश दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर बावन्न दरवाजे लक्षात ठेवायचे बावन्न दरवाजाचं शहर म्हणून औरंगाबाद या शहराला ओळखलं जातं मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंटचा प्रश्न आहे कारण जिल्ह्यावर आधारित महत्वाचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे पहा मित्रांनो कोरोनाने जे काही दोन वर्षामध्ये थैमान मांडलेलं आहे तर आपल्या भारतामध्ये लक्षात ठेवायचे कोरोना व्हायरस हे महामारी आहे असं कोणत्या राज्याने घोषित केलं आहे ते भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर हरियाणा या राज्याने कोरोना व्हायरसला महामारी घोषित करणारं हे देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलं आहे पहा हरियाणा हरियाणाची राजधानी काय आहे पहा चंदीगड हरियाणाची राजधानी आहे सोबतच पहा महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे केरळची आहे पहा तिरुअनंतपुरम केरळची राजधानी आहे आणि तेलंगणाचे आहे पहा हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे हरियाणाची चंदीगड आहे पर्याय तीन महामारीला घोषित करणारा हरियाणा देशातील पहिलं राज्य आहे प्रश्न चौथा आहे मराठीतील पहा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक सुरू केलेलं आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे कर आहेत पहा केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर राष्ट्रपतीकडे अधिकार असतात कशाचे जे केंद्रीय पहा केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत यांची निवड करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीला असतात पर्याय चार योग्य उत्तर आहे आणि राष्ट्रपती हा जो आहे हा आपल्या देशाचा प्रथम नागरिक असतो पहा राष्ट्रपती देशाचा प्रथम नागरिक असतो पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सुरेश चंद्र शर्मा यांना राष्ट्रीय चि चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष पहा कितवे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय चार सुरेश चंद्र शर्मा प्रश्न सातवा आहे चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा दोन हजार एकोणीसला जी काही पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेला होता औरंगाबाद भरतीसाठी तसेच पहा नागपूर भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर चीन देशाबाहेर पहा चीन देशाबाहेर कोरोना व्हायरसमुळे कोणत्या ठिकाणी पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक फिलिपिन्स या देशामध्ये लक्षात ठेवायचं आहे सर्वात पहिल्यांदी जी मृत व्यक्ती होते ती चीनमध्ये होते आणि यानंतर जी चीनच्या देशाबाहेर झालेला मृत्यू आहे पहिला तो फिलिपिन्समध्ये होता पर्याय एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली आहे पहा मित्रांनो महत्वाचा हा देखील प्रश्न आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक एक एप्रिल दोन हजार सोळा पहा एक एप्रिल दोन हजार सोळा या वर्षी माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झालेली आहे पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न नववा आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी आपल्याला मराठीतील वाक्प्रचार दिला आहे पहा उखळ पांढरे होणे तर याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर वैभव प्राप्त होणे त्यालाच म्हणतो पहा उखळ पांढरे होणे उखळ पांढरे होणे म्हटलं जातं त्याला वैभव प्राप्त होण्याला पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते पहा या ठिकाणी नव्हते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी लक्षात ठेवायच्या मित्रांनो तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जी काही समिती नेमली होती यामध्ये महात्मा गांधी जे आहेत हे सदस्य नव्हते लक्षात ठेवा यामध्ये मौलाना आझाद गोविंद वल्लभ पंत आणि बाळासाहेब खेर जे आहेत हे तीनही सदस्य होते पहा सदस्य होते आणि महात्मा गांधी हे सदस्य नव्हते पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ खालीलपैकी कोणते आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कोचीन या ठिकाणी जे विमानतळ आहे पहा कोचीन या ठिकाणचं विमानतळ असं जगातील एकमेव विमानतळ आहे की तिथला जो कारभार आहे पूर्णपणे हा सौर ऊर्जेवर चालणारा कारभार आहे लक्षात ठेवायचे कोचीन मधील पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न बारावा आहे भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे पहा सर्वात पहिलं योग विद्यापीठ हे भारतामध्ये उभारण्यात आलं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताबाहेर लक्षात ठेवा भारताबाहेर जगातील पहिलं योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर भारताबाहेरील पहिलं जे योग विद्यापीठ आहे हे अमेरिका या देशामध्ये उभारण्यात आले आहे म्हणजेच यू एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे पहा मित्रांनो राज्यघटने किंवा राज्यघटनेवर महत्वाचा प्रश्न आहे तर खालीलपैकी असं कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे जी अस्पृश्यते अस्पृश्यतेची प्रथा होती पहा ती नष्ट करण्यात आली आहे आणि अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानला जाईल ते कलम कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर कलम सत्रा लक्षात ठेवायचे कलम सत्रा जे आहे या कलमांमुळे अस्पृश्यतेची प्रथा जी आहे ही संपवण्यात आलेली आहे आणि जर अस्पृश्यता पाळली तर कलम सत्राद्वारे हा गुन्हा ठरवला जाईल पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा आहे जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले आहे पहा जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कोरोना या व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य वैयक्तिक आरोग्य आपत्काल हे ही जे आहे हे घोषित केलं आहे कोरोना व्हायरसमुळे पर्याय तीन उत्तर आहे प्रश्न पंधरा आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जे जैनाचं तीर्थक्षेत्र आहे हे कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार कचनेर या ठिकाणी पार्श्वनाथ भगवान जे आहेत ते जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे हे कचनेर या ठिकाणी आहे पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक तंबाखू विरोधी दिन याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकतीस मे लक्षात ठेवायचं मित्रांनो एकतीस मे हा जो दिवस आहे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो एकतीस मे पर्याय तीन योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे पहा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील तर भारतात दोन वेळा राष्ट्रपती राहिलेले राष्ट्रपती कोण आहेत की त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे दोन वेळा लक्षात ठेवा किती वेळा दोन वेळा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे असे पहिले राष्ट्रपती आहेत की हे दोन वेळा राष्ट्रपतीपद त्यांनी भूषवलेलं आहे यामध्ये मित्रांनो महत्वाचा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की भारताचे सर्वात पहिले राष्ट्रपती पहा भारताचे सर्वात पहिले राष्ट्रपती देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे यावर जर आपल्याला पी एम विचारले पंतप्रधान जर विचारले तर पंडित नेहरू पहा पंडित नेहरू हे जे आहे ते स्वतंत्र भारताचे पहिले पी एम राहिलेले आहेत आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत पर्याय एक योग्य उत्तर आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे एकूण दोन वेळा त्यांनी राष्ट्रपती राहिलेले आहेत प्रश्न अठरावा आहे महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोणी शपथ दिली आहे पहा मित्रांनो यावर आपल्याला दोन प्रश्न अजून आपल्याला मिळतात तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे आपल्या राज्यपाल आहेत पण त्यांना शपथ कोणी दिली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार प्रदीप नंदरा जोग यांनी जे भगतसिंग कोश्यारी आहेत राज्यपाल यांना त्यांच्या पदाची शपथ दिलेली आहे पर्याय चार प्रदीप नंदरा जोग प्रश्न एकोणवीस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत पहा मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प नसून जो बायडन हे जे आहे ते जो बायडन सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत पण प्रश्न आपल्याला असा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, क्रमा एक सातवे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प जे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताला त्यांनी भेट दिली आहे पर्याय एक सात योग्य उत्तर आहे प्रश्न विसावा आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो पहा दोन हजार एकोणीसमधील मधील प्रश्न आहे मित्रांनो हा देखील तर पाणी पंचायत ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचे जनक कोणाला म्हणून ओळखले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन विलासराव साळुंके लक्षात ठेवा विलासराव साळुंके यांना पाणी पंचायत काय पाणी पंचायत या संकल्पनेचं जनक म्हणतात पाणी पंचायतचं पर्याय तीन योग्य उत्तर आहे विलासराव साळुंके प्रश्न क्रमांक एकवीस आहे जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह पहा मित्रांनो या ठिकाणी मिस्टेक झाले आहे तर जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे या ठिकाणी आपण मित्रांनो हा एक वर्ष प्रश्न म्हणजे पहा आपण काही दिवसापूर्वी हा प्रश्न पोलमध्ये आपण क्रिएट केलेला होता तर यातील बहुतेक जे विद्यार्थी आहेत त्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं तर त्यांनी प्राणी म्हणजे मनुष्य हा प्राणी देखील धरलेला होता लक्षात ठेवायचा आहे तर जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी हा जो आहे हा अमेरिका या देशामध्ये एक वाघ होता तो सर्वात पहिला प्राणी आहे की जो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता चीनमध्ये पहा मित्रांनो पहिला मनुष्य म्हणजे पहिला मानव जो आहे हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता चीनमध्ये आणि जर प्राणी विचारलं तर वाघ आढळला होता अमेरिकेमध्ये पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न बावीस आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे पहा जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर चिनाब या नदीवरती जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बांधण्यात येत आहे पर्याय एक चिनाब नदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे पॅथोडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ डॅश यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलाब डिस्कवरी सोल्यूश या कंपनीने बनवले आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट असून करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे पहा पॅथोडिटेक टेस्टिंग किट हे जे आहे हे एक विषाणू शास्त्रज्ञ आहेत त्यांचं आपल्याला नाव सांगायचं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायला डिस्कव्हरी सोलूश या कंपनीने बनवलेलं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मिनल भोसले मित्रांनो या ठिकाणी भर बर, भरपूर आपले विद्यार्थी आहेत की त्यांनी प्रश्न चुकीचं उत्तर दिलं होतं पहा या ठिकाणी मिलन भोसले असं त्यांनी उत्तर दिलेलं होतं तर हे चूक उत्तर आहे लक्षात ठेवायचं मिनल भोसले असं आहे मिलन भोसले नाही पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर अनुच्छेद पंचाहत्तर पहा अनुच्छेद पंचाहत्तर, पंचाहत्तर नुसार भारतीय संविधानाच्या कितव्या अनुच्छेद पंचाहत्तर नुसार मंत्रिपरिषद जे आहे हे लोकसभेला उत्तरदायी असते पर्याय एक अनुच्छेद पंचाहत्तर प्रश्न पंचवीसावा आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे मित्रांनो हा करंट अफेअर्सवरील महत्वाचा प्रश्न आहे आत्ताच आपण पोलमध्ये क्रिएट केला आहे त्यातील जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी याचं चुकीचं उत्तर दिलेलं आहे प्रश्न समजून घेत जावा कधी पण जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपले विद्यार्थी नव्वद टक्के विद्यार्थी जे आहेत ते नरेंद्र मोदी टाकून बसले आहेत तर लक्षात ठेवायचं मित्रांनो जगातील सर्वात मोठं स्टेडियम आधी जे आहे हे मोटेरा या नावाने ओळखलं जायचं मोटेरा आणि हे जे आहे पहा हे गुजरात या राज्यामध्ये आहे त्याचं नाव आधी मोठेरा होतं नंतर नाव चेंज केलं नंतर याचं नाव पहा सरदार पटेल असं नाव ठेवण्यात आलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यानंतर परत एक वेळा नाव चेंज केलं आणि परत सध्याचं जे नाव आहे ते आहे पहा नरेंद्र मोदी असं नाव आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन रामनाथ कोविंद यांनी को केलं आहे पहा उद्घाटन कोणी केलं आहे रामनाथ कोविंद यांनी मित्रांनो जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी हे चुकीचं उत्तर देऊन बसले आहेत कधीही मित्रांनो प्रश्न सोडवत असताना प्रत्येक प्रश्न आधी वाचायचा आहे तुम्ही पहिल्या ओळीमध्येच प्रश्न वाचला आणि उत्तर लगेच देऊन टाकलं तर उद्घाटन कोणाच्या हस्ते केलं आहे रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद हे जे आहेत हे सध्याचे आपले राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी हे जे आहेत हे सध्याचे पी एम आहेत पर्याय चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न सव्वीस आहे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश हे औषध दिले जाते पहा हार्ट अटॅक हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणाला कोणते औषध देण्यात येते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर अॅस्प्रिन या नावाचं एक औषध आहे हे औषध दिलं जातं याचं काम आहे हार्ट अटॅक रोखणे पर्याय एक योग्य उत्तर आहे हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकार प्रश्न सत्तावीस आहे महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा या ठिकाणी स्थापित केले गेले होते मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला असा विचारला होता की राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन केले गेले आहे तर पहा सातारा या ठिकाणी स्थापन केलेले आहे तर त्याची तारीख आहे पहा मार्च दोन हजार अठरा मार्च दोन हजार अठरा पर्याय चार आपलं योग्य उत्तर आहे मार्च दोन हजार अठरामध्ये सातारा या ठिकाणी राज्यातील आपल्या पहिलं मेगा फूड पार्क स्थापन झालेलं आहे प्रश्न अठ्ठावीसावा आहे महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला या ठिकाणी पहा आपल्याला थोडासा कन्फ्युजन प्रश्न विचारला आहे तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार दहा पहा दोन हजार दहा साली लक्षात ठेवायचे जो महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे एक मे एकोणीसशे साठला आपलं राज्य जे आहे हे स्थापन झालेलं आहे आणि दोन हजार दहामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणतीस आहे जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून पहा या ठिकाणी मेळावा शब्द आहे मेळावा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा दोन हजार वीस खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर हरियाणा या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा पहा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा कोणता आहे सूरजकुंड मेळावा हा जो आहे हा दोन हजार वीस साली भरवण्यात आला होता तो हरियाणा राज्यामध्ये भरवण्यात आलेला होता पर्याय दोन योग्य उत्तर आहे मित्रांनो या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते पहा जायकवाडी हे जे धरण आहे याच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाला ओळखले जाते पर्याय एक योग्य उत्तर आहे